महापालिकेमध्ये चांगलंच राजकारण सुरू आहे। स्थायीच्या सदस्याची निवड ही 18 फेब्रुवारीला होणार आहे, तर सभापती हा मार्च मध्ये ठरणार आहे। परंतु संपर्क मंत्र्याविना वाटचाल करणाऱ्या शिवसेनेला काँग्रेस आणि एमआयएमची नाराजी मात्र डोकेदुखी ठरणार आहे असं पाहायला मिळतंय। राज्याच्या सत्तेची तोरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाती असतानाही सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची वाटचाल संपर्क प्रमुखांविना सुरू आहे। जिल्हा समन्वयक दिसत नाहीत। या पार्श्वभूमीवर एकसंघ शिवसेनेत आता 2 गट पडल्याची चर्चा आहे। शिवसेनेचे 2-3 नगरसेवक कमळाच्या आश्रयाला गेले आहेत, तर काँग्रेस एमआयएमही शिवसेनेच्या भूमिकेवर नाराज आहे। त्यामुळे 18 किंवा 20 फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीच्या नव्या सदस्यांची निवड करताना आणि मार्चमध्ये सभापतींची निवड करताना शिवसेनेचा कस लागणार आहे। पक्षीय बलाबलावर स्थायी समितीचे सदस्य निवडले जातात। संबंधित पक्षातील गटनेत्यांकडून आलेल्या नावांमधून सदस्यांची निवड केली जाते। महापालिका निवडणुकीस 11 महिने शिल्लक असल्यानं 4 वर्षात एकही पद न मिळालेल्या सदस्यांना आता स्थायी समितीमध्ये संधी मिळावी अशी अपेक्षा आहे। तत्पूर्वी शिवसेनेचे तत्कालीन संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून राजकुमार हंसाटे यांची तर स्थायी समितीच्या सभापती पदासाठी गणेश वानकर यांची शिफारस केली होती। त्यानुसार वानकर यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर हंसाटे यांच्याऐवजी कोटे हेच विरोधी पक्षनेते कायम राहिले। आता संपर्क प्रमुखच नसल्यानं त्याबाबतचा ठोस निर्णय कोण घेणार? जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य होईल का असे प्रश्न विरोधी पक्ष नेत्यांसमोर आहेत। तर महाविकास आघाडीतील अन्य 2 पक्षांमधील नगरसेवक आणि गटनेत्यांची नाराजी दूर करण्यासाठीही पक्षाकडे बडा तथा वरिष्ठ नेता नाही। या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत आणि महाविकास आघाडीच्या पक्षांमधील नाराजी दूर करण्यासाठी जिल्ह्याला नवे संपर्क प्रमुख, जिल्हा समन्वयक मिळणार का? पक्षीय बलाबलामध्ये महापालिकेत 2 क्रमांकावरील शिवसेनेचा नगरसेवक स्थायी समितीचा कारभारी होणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे।